हेलो गाइस, सो टुडे आई एम गोना टॉक अबाउट पेज पेज विच स्टैंड्स फॉर पॉलीएक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस। ठीक है, सो दिस जेल इज प्रिपेयर्ड बाय पॉलीमराइजिंग एक्रिलामाइड विच इज़ अ मोनोमर्स, मीन्स सिंगल यूनिट्स, मीन्स दैट जेल इज प्रिपेयर्ड बाय पॉलीमराइजिंग दैट एक्रिलामाइड मोनोमर इन द प्रेजेंस ऑफ मिथिलीन बिस एक्रिलामाइड टू अ क्रॉस लिंक द मोनोमर्स। ठीक है, द स्ट्रक्चर ऑफ एक्रिलामाइड विच लाइक CH2 डबल बॉन्ड CH CO NH2, सो दैट इज द स्ट्रक्चर ऑफ दिस एक्रिलामाइड। सो नाउ दिस पॉली एक्रिलामाइड जेल स्ट्रक्चर हाउ इट फॉर्म, सो इट इज यू नो हेल्ड टुगेदर बाय अ कोवेलेंट क्रॉस लिंक्स। ओके, सो कोवेलेंट क्रॉस ज्यांची जी लिंकिंग असेल त्या दोन वेगवेगळे कॅन से कंपोनंट्स मिळून काय होतं हे प्रिपेअर होतं, लाईक ॲक्रिलामाइड मोनोमर ॲक्रिलामाइड अँड मिथिलीन बिस ॲक्रिलामाइड, सो दे आर बॉन्डेड कोवेलंटली, मीन्स द इंटरॅक्शन बिटवीन दीज टू केमिकल्स इज व्हेरी स्ट्रॉंग, सो दे हेल्ड टुगेदर बाय कोवेलंट क्रॉस लिंक्स। सो पॉलीएक्रिलामाइड जेल्स दे आर टफर दॅन अगारो जेल। सो इन लास्ट व्हिडिओ वी डिस्कस्ड अबाउट अगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस, सो ॲज कम्पेअर टू युअर अगारो जेल दीस जेल्स लाईक मीन्स पॉलीएक्रिलामाइड जेल्स दे आर यू नो टफ मोर टफ दॅन अगारो जेल्स, दे आर ऑल्सो अ थर्मोस्टेबल, मीन्स त्या टेम्परेचरला स्टेबल असू शकतात, मीन्स दे आर मोर थर्मोस्टेबल ॲज कम्पेअर टू वेअर अगारो जेल्स, मीन्स जसं मी तुम्हाला वेगवेगळ्या टाईप्सचे जेल्स सांगितले अगारो जेल्सचे, सो दे मेल्ट ॲट सर्टन टेम्परेचर, बट दिस टाईप ऑफ जेल मीन्स पॉलीएक्रिलामाइड जेल दे आर नॉट ओनली टफ बट ऑल्सो दे आर थर्मोस्टेबल दॅन ट्रान्सपरंट, दे आर स्ट्रॉंग अँड रिलेटिवली केमिकली इनर्ट। ओके, सो दिस जेल्स दे आर अनचार्ज्ड अँड आर प्रिपेअर्ड इन व्हरायटी ऑफ अ पोअर साईज, दिस टाईप ऑफ अ जेल्स ऑल्सो अनचार्ज, मीन्स जर इंटरॅक्शन होत असेल सेम, मीन्स युअर स्टेशनरी किंवा तुमचं जे काही जेल असेल इट शुड नॉट रिॲक्ट विथ युअर कंपाऊंड। ठीक आहे, सो दिस जेल्स दे आर अनचार्ज्ड अँड दे आर प्रिपेअर्ड इन व्हरायटी ऑफ अ पोअर साईज, सो इन दिस सो द प्रोटीन्स आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ चार्ज टू मास रेशो अँड मॉलिक्युलर साईज अँड दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज अ मॉलिक्युलर सीविंग, सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर्स विच कॅन अफेक्ट द इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेस। सो मॉलिक्युलर सीविंगमध्ये काय होतं, इफ यू वॉन्ट टू सेपरेट अ प्रोटीन्स सो यू हॅव टू सेपरेट दॅट प्रोटीन्स ऑन द बेसिस ऑफ द चार्ज टू मास रेशो and also you can separate proteins on the basis of their sizes. Okay, now the advantages of this type of a gel, that is, so this type of a gels are stable over a wide range of pH and temperature. Okay, polyacrylamide gel he कोणत्या पण टेम्परेचरला काय असतात ते, मीन्स दे आर थर्मोस्टेबल और इफ यू आर चेंजिंग द pH ऑफ दॅट सोल्युशन दॅट टाइम ऑल्सो दे स्टेबल। ठीक आहे, बट इन केस ऑफ अगारो जेल इलेक्ट्रोफोरेसिस ते काय असतात, दे आर pH सेन्सिटिव्ह यू कॅन से और थर्मो दे आर नॉट थर्मोस्टेबल, मीन्स ॲट सर्टन युअर सोल्युशन क्रॉसिंग अ सर्टन टेम्परेचर, सो आफ्टर दॅट टेम्परेचर दॅट जेल दे स्टार्ट टू मेल्ट। ओके, बट इन केस ऑफ पॉलीएक्रिलामाइड जेल दे आर थर्मोस्टेबल ॲज कम्पेअर टू आर दे आर स्टेबल ॲट अ वाईड रेंज ऑफ अ pH. ओके, ऑल्सो दीज जेल्स दे आर यू नो फॉर्म ऑफ डिफरंट पोअर साईज, मीन्स सॉरी ते काय असतात डिफरंट डिफरंट व्हरायटीच्या साईजमध्ये यू कॅन फॉर्म इट। ओके, अवेलेबल इन अ डिफरंट डिफरंट पोअर साईज, देन सिम्पल अँड सेपरेशन स्पीड इज गुड कम्पॅरेटिव्हली, मीन्स बाय युझिंग दिस टाईप ऑफ अ जेल यू कॅन इझिली सेपरेट युअर कंपोनंट्स विच इज प्रेझेंट इन द सोल्युशन। नाव देअर आर टू डिफरंट टाईप्स ऑफ अ पेज विच आर क्लासिफाईड अकॉर्डिंग टू द सेपरेशन कंडिशन्स इन टू दॅट। ओके, म्हणजे लाईक फर्स्ट दॅट इज अ नेटिव्ह पेज अँड सेकंड इज अ डीनेचर्ड पेज ऑर यू कॅन से SDS पेज। ओके, सो वॉट इज अ नेटिव्ह पेज, सो इन केस ऑफ अ नेटिव्ह पेज नेटिव्ह जेल्स दे आर रन इन अ नॉन डीनेचरिंग कंडिशन्स सो दॅट द ॲनालाइट्स नॅचरल स्ट्रक्चर इज मेंटेन,
एंड सेपरेशन इज बेस्ड अपॉन द चार्ज साइज शेप ऑफ दैट मैक्रो मॉलिक्यूल्स, ठीक है, विच इज़ यूजफुल फॉर सेपरेशन ऑफ प्यूरिफिकेशन ऑफ मिक्सचर ऑफ प्रोटीन्स एंड दिस वॉज द ओरिजिनल मोड ऑफ इलेक्ट्रोफोरेसिस. सो देर आर टू डिफरेंट टाइप्स ऑफ अ पेज विच कंटेन विच कंसिस्ट सॉरी विच इज मीन्स इन दैट फर्स्ट वन इज अ नेटिव पेज एंड सेकेंड वन इज अ एस डी एस पेज यू कैन सी. ठीक है, नेटिव पेज मध्ये क्या होतं, बाय यूजिंग नेटिव पेज इन दैट यू कैन सेपरेट कंपाउंड्स और मैक्रो मॉलिक्यूल्स ऑन द बेसिस ऑफ देअर चार्ज साइज एंड शेप. देन सेकेंड एस डी एस पेज मध्ये काय, सेपरेशन इज बेस्ड अपॉन द मॉलिक्युलर वेट ऑफ अ प्रोटीन. देन द कॉमन मेथड सो दैट एस डी एस पेज इज द कॉमन मेथड फॉर डिटरमाइनिंग द मॉलिक्युलर वेट ऑफ प्रोटीन एंड इट इज ऑल्सो यूजफुल फॉर चेकिंग द प्यूरिटी ऑफ द प्रोटीन सैम्पल. नाउ दिस इज अ पॉलीएक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. ठीक है, सो इन दैट यू कैन सी कि देर आर देर इज अ मिक्सचर ऑफ सैम्पल मीन्स विच कंटेन्स लार्ज साइज मॉलिक्यूल्स और मीन्स सम मॉलिक्यूल्स विच हैव अ हाई पॉजिटिव चार्ज, सम हैव अ लो पॉजिटिव चार्ज. मीन्स देर इज अ मूवमेंट और यू कैन से माइग्रेशन फ्रॉम निगेटिव टू पॉजिटिव चार्ज. ठीक है, सो देर इज अ पॉलीएक्रिलामाइड. ठीक है, तुम्हाला दिसतंय तिथं जेल, जे सो देर इज अ व्हर्टिकल स्लॅब जेल बिटवीन द टू ग्लास प्लेट्स. ठीक आहे, सो दिस इज अ सॉरी सो दिस इज नाउ द प्रोसिजर ऑफ पेज इलेक्ट्रोफोरेसिस सॉरी पेज पेज दैट इज पॉलीएक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सो द जेल ऑफ डिफरेंट पोअर साइज इज कास्ट इन टू अ कॉलम इन साइड अ वर्टिकल ट्यूब. ठीक आहे, सो यू कॅन सी हियर, सो दिस इज अ फ्रंट व्ह्यू इन दॅट यू कॅन सी की देर इज अ आणि व्हर्टिकल स्लॅबमध्ये काय असणार आहे, सो व्हर्टिकल स्लॅब जेल इज बिटवीन द टू ग्लास प्लेट्स. ठीक आहे, सो यू कॅन सी देर अ स्मॉल लार्ज हाय पॉझिटिव्ह चार्ज अँड जे काय लार्ज साईजच्या बेसिसवरती पण काय झालेलं आहे, सेपरेशन झालेलं आहे. सो जे काय ज्यांना लार्ज साईजनी पण लार्ज असेल त्यांच्यावर हाय पॉझिटिव्ह चार्ज असेल, दे मूव्ड यु नो फास्टर ॲज कम्पेअर टू अदर्स अँड द मॉलिक्युल्स विच आर स्मॉल इन साईज अँड ऑल्सो लो पॉझिटिव्ह चार्ज दे मूव स्लोली towards that positive end. Means here is you can see the migration from negative to positive charge. Now the procedure, so the gel of different pore sizes is cast into a column inside a vertical tube, often with a large pore gel at the top and small pore gel at the bottom. Then microgram quantity of the sample is placed over the top of the gel column and covered by a buffer solution having such a pH so as to change sample components into the anions. मग काय करायचं तुम्हाला सुरुवातीला, यू हॅव टू यु नो जेल तू यू हॅव टू प्रिपेअर. देन ते जेल काय करायचे, जे काय व्हर्टिकल ट्यूब असतील त्याच्यामध्ये जो काही कॉलम असेल त्याच्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू पोअर दॅट जेल. ठीक आहे, जे द लार्ज पोअर जेल ॲट द टॉप ऑफ द पोझिशन अँड स्मॉल पोअर जेल कुठं जाणार आहे, बॉटम ऑफ दॅट ट्यूब. ओके, देन यू हॅव टू ॲड अ स्मॉल अमाऊंट ऑफ युअर सॅम्पल विच इज प्लेस्ड ओवर द टॉप ऑफ दॅट जेल कॉलम. ओके, अँड देन यू हॅव टू कवर दॅट सॅम्पल ऑर जेल बाय अ बफर सोल्युशन. बफर सोल्युशन कोणतं असेल पाहिजे, अ बफर सोल्युशन विच हॅज अ सच अ पी एच ॲज टू चेंज द सॅम्पल कंपोनंट्स इन टू द एनायन्स. देन द फूट ऑफ द जेल कॉलम इज मेड टू डीप इन द सेम बफर इन द बॉटम रिझर्वायर. देन यू हॅव टू पुट ऑल दिस इन अ बफर सोल्युशन विच इज सिमिलर टू फर्स्ट वन. ठीक आहे, पहिल्यांदा जे बफर यूज केलेलं. देन कॅथोड अँड ॲनोर दे आर केप्ट अबोव अँड बिलो द कॉलम टू इम्पोज अन इलेक्ट्रिक फील्ड थ्रू द कॉलम. देन यू हॅव टू गिव अ इलेक्ट्रिक चार्ज टू दॅट यु नो यू कॅन से की त्या जी सिमेट्री बनवलेली तुम्ही जे काय पूर्ण बनवलेलं त्याला काय करायचं तुम्हाला इलेक्ट्रिक चार्ज प्रोव्हाइड करायचा आहे. देन द मॅक्रोमॉलिक्युलर ॲनायन्स दे मूव टुवर्ड्स द ॲनोड डाऊन द जेल कॉलम अँड देर इज नो एक्सटर्नल सॉल्वंट स्पेस
एंड ऑल द माइग्रेटरी पार्टिकल्स हैव टू पास थ्रू दैट द जेल पोर्स. ना द रेट ऑफ द माइग्रेशन इट्स डिपेंड्स ऑन द चार्ज टू मास रेशो एंड द डिफरेंट सैम्पल कंपोनेंट्स. जेल सेपरेटेड इंटू अ डिस्क्रीट माइग्रेटरी बैंड्स अलॉन्ग द जेल कॉलम ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी एंड द जेल फिल्ट्रेशन इफेक्ट. ओके, सो यू कैन सी इन दिस फिगर फर्स्ट जे का तुम्हारा जेल फर्स्ट यू हैव टू प्रिपेयर अ जेल विच इज पोर्ड वर्टिकली बिटवीन द टू ग्लास प्लेट्स. ओके, फर्स्ट फिगर मधे यू कैन सी डिरेक्टली देर. देन यू हैव टू ऐड युअर सैम्पल ऑन टू दैट जेल जे का असेल. देन यू हैव टू कवर दैट ऑल बाय अ बफर. देन ऑल यू हैव टू पुट इन टू द सेम बफर. ठीक है, तुम्हारा दिस्ते सीमेट्री जी बनवलेली त्यांनी. ठीक है, एंड देन यू हैव टू पास अ करंट. ठीक है, एंड देन यू कैन सी देर इज अ माइग्रेशन ऑफ युअर एनायंस. एंड इन सेकेंड फिगर यू कैन सी दैट द प्रोटीन बैंड्स आर सेपरेटेड ऑन द बेसिस ऑफ द रिलेटिव मोलेक्युलर वेट एंड ओके एंड विच इज विजुअलाइज बाय विथ अ स्टेन्स. ठीक है, मग सैम्पल वेल्स मधे तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं तिथे तुमचं असणारे सॅम्पल असणारे, सो दॅट इज अ ग्लास ऑर प्लास्टिक प्लेट्स आहेत. देन यू कॅन सी देअर इज अ बफर ॲट दी बॉटम यू कॅन सी. अँड इन नेक्स्ट बी फिगरमध्ये तुम्हाला दिसतंय की देअर इज अ बँड्स, प्रोटीन बँड्स आर सेपरेटेड. ठीक आहे, ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर वेट. Then the slab gel means the polyacrylamide gel is cast as a thin rectangular slab inside a plastic frame and this slab is placed vertically on a buffer solution taken in a reservoir. Jasa tumhala figure madhe disatay, figure madhe you can see ki glass or plastic plates ahe tyacha मध्ये काय असणार आहे, तुमचा जेल असणार आहे, जो जेल असणार. देन यू हॅव टू यू नो प्रिपेअर अ वेल्स. देन यू हॅव टू पोर युअर सॅम्पल इन टू दॅट वेल्स. मग तुम्हाला ते पूर्ण काय करायचे का, बफरमध्ये ठेवायचं आहे. देन यू हॅव टू यू नो, सो दिस इज सिमिलर टू ऑल इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निक, म्हणजे जे आपण जेल वापरून जे बनवलं आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, नाव द सेव्हरल सॅम्पल्स डिझॉल्ड इन अ डेन्स सुक्रोज सोल्युशन और अ ग्लिसरॉल दे आर प्लेस्ड इन अ सेपरेट वेल्स कट इट टू द अप्पर एज ऑफ दॅट स्लॅब अँड दे आर कवर्ड बाय द सेम बफर सोल्युशन. देन कॅथोड अँड ॲनोड दे आर अबो अँड बिलो टू प्रोड्यूस अ इलेक्ट्रिक फील्ड इफेक्ट अँड द डिफरंट कंपाऊंड्स माइग्रेट सायमल्टेनियसली डाऊन पार्लर लेन्स इन द स्लॅब अँड गेट सेपरेटेड इन टू द बँड्स. ठीक आहे, मग तुमचं त्यांचं जे काय मायग्रेशन होणार आहे मॉलिक्युलर वेटच्या अकॉर्डिंग किंवा त्याच्या बेसिसवरती, अँड देन यू कॅन सी का डिफरंट पोझिशनला तुम्हाला बँड्स दिसणार त्या प्रोटीनची. ना व्हिज्युअलायझेशन, सो आफ्टर द इलेक्ट्रोफोरेसिस इज कम्प्लीट द मॉलिक्युल्स इन द जेल कॅन बी स्टेन टू मेक देम व्हिजिबल. मग तुमचं जेल ऑलरेडी काय असणार आहे, कलरलेस. ओके, अँड युअर सॅम्पल इज ऑल्सो कलरलेस. सो इफ यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज दॅट बँड्स, सो फॉर दॅट यू हॅव टू स्टेन दॅट जेल. ठीक आहे, सो बाय सो फॉर स्टेनिंग यू कॅन यूज इथिडियम ब्रोमाइड, सिल्वर और कोमॅसी ब्लू डाय दॅट मे बी यूज्ड फॉर दिस इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेस किंवा फॉर व्हिज्युअलायझेशन. सो इफ द ॲनालाइट मॉलिक्युल्स फ्लोरेस अंडर अ अल्ट्राव्हायोलेट लाईट, अ फोटोग्राफ कॅन बी टेकन ऑफ द जेल अंडर अ अल्ट्राव्हायोलेट लाईटिंग कंडिशन्स. ठीक आहे, ही ह्या यांनी पण तुम्ही काय करू शकता, बघू शकता. अँड इफ द मॉलिक्युल टू बी सेपरेटेड कंटेन रेडिओ ॲक्टिव्हिटी ॲडेड फॉर व्हिजिबिलिटी द टाईम ऑटो रेडिओग्राम कॅन बी रेकॉर्डेड ऑफ द जेल अँड यू कॅन यूज डिफरंट डाय फॉर व्हिज्युअलायझेशन अँड फॉर स्टेनिंग. बाय दॅट यू कॅन सी मोर क्लिअर पिक्चर ऑफ दॅट बँड्स. नाव द सेकंड टाईप दॅट इज अ SDS पेज विच स्टँड्स फॉर सोडियम डोडासिल सल्फेट. SDS काय असतं, सोडियम डोडासिल सल्फेट पॉलीॲक्रिलामाइड जेल इलेक्ट्रोफोरेसिस. सो इट इज अ टेक्निक विच इज वाईडली यूज इन अ बायोकेमिस्ट्री, देन फॉरेन्सिक्स, जेनेटिक्स, मॉलिक्युलर बायोलॉजी. फॉर वॉट, टू सेपरेट अ प्रोटीन्स अकॉर्डिंग टू देअर इलेक्ट्रोफोरेटिक मॉबिलिटी. सो वेन डिटर्जंट, सो युअर SDS इज अ डिटर्जंट विच इज ॲडेड इन टू अ पेज द सो
जेव्हा तुमचा एस डी एस हा पेजच्या प्रोसेसमध्ये ॲड केला जातो, दॅट टाईम यू कॅन, सो दिस दॅट इज अ कंबाईंड प्रोसिजर, मीन्स एस डी एस इज कंबाईंड विथ युअर पेज, दॅट्स वाय इट इज टर्म ॲज अ एस डी एस पेज. नाव दॅट एस डी एस कोट्स प्रोटीन मॉलिक्युल्स गिव्हिंग ऑल प्रोटीन्स अ कॉन्स्टंट चार्ज मास रेशो, अँड ड्यू टू मास्किंग ऑफ चार्जेस ऑफ प्रोटीन्स बाय द लार्ज निगेटिव चार्ज ऑन एस डी एस बाइंडिंग विथ देम अँड द प्रोटीन माइग्रेट अलॉन्ग द जेल इन ऑर्डर टू इन्क्रीजिंग साइजेस ऑर अ मॉलिक्युलर वेट. ठीक आहे, सो युअर एस डी एस इज अ डिटर्जंट विच विच हॅज अ चार्ज, मीन्स निगेटिवली चार्ज असतो तो एस डी एस डिटर्जंट, विच डी नेचर्स सेकंडरी अँड नॉन डायसल्फाइड लिंक टर्शरी स्ट्रक्चर बाय रॅपिंग अराउंड द पॉलीपेप्टाइड बॅकबोन. इन सो एस डी एस कन्फर्म्स अ नेट निगेटिव चार्ज टू द पॉलीपेप्टाइड इन प्रपोर्शन टू इट्स लेंथ. सो पेजमध्ये तुम्ही काय करायचं आहे, चार्ज देण्यासाठी ते काय करतात, सो डिनेचर करण्यासाठी एस डी एसची ॲडिशन असो. मॉलिक्युल्स इन अ सोल्युशन्स विथ एस डी एस दे हॅव अ नेट निगेटिव चार्ज विथ अ वाईड पी एच रेंज अँड द पॉलीपेप्टाइड चेन बाइंड्स अमाऊंट्स ऑफ एस डी एस इन अ प्रपोर्शन टू इट्स रिलेटिव मॉलिक्युलर मास अँड द नेट, सो द निगेटिव चार्जेस विच इज प्रेझेंट ऑन दॅट एस डी एस दॅट डिस्ट्रॉय मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन्स अँड दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टू वर्ड अँड अॅनोड इन अन इलेक्ट्रिक फील्ड. मग तुमचा एस डी एस काय करतो, विच हॅज अ निगेटिव चार्ज, ओके, सो इट इज यूज किंवा त्याचा मोस्टली तो काय करतो, इट डिस्ट्रॉय मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन्स. मग प्रोटीनला डी नेचर करण्यासाठी काय करतात, एस डी एस काम करतं प्रोटीनला डी नेचर करण्यासाठी अँड दे आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड टुवर्ड्स द अॅनोड, मीन्स दे निगेटिवली चार्ज दे अट्रॅक्ट टुवर्ड्स अ पॉझिटिवली चार्ज इन अन इलेक्ट्रिक फील्ड. ओके, सो दिस सोडियम डोडासिल सल्फेट, सो नेटिव प्रोटीन इज अनफोल्डेड बाय हीटिंग इन द प्रेझेन्स ऑफ मर्कॅप्टो इथेनॉल अँड एस डी एस, सो दॅट एस डी एस इज बाइंड्स टू द प्रोटीन सो दॅट इट सेज इन सोल्युशन्स अँड गेट डी नेचर्स. सो लार्ज पॉलीपेप्टाइड्स दे बाइंड मोर एस डी एस दॅन अ स्मॉल पेप्टाइड्स, म्हणजे जे काही लार्ज पॉलीपेप्टाइड्स असतात ते एस डी एसला बाइंड होतात ॲज कम्पेअर टू स्मॉल पेप्टाइड्स. सो प्रोटीन्स एंड अप विथ द निगेटिव चार्ज इन रिलेशन टू देअर साईज. सो वेन दे ट्रेटेड विथ एस डी एस अँड रिड्युसिंग एजंट द पॉलीपेप्टाइड बिकम अ रॉड्स ऑफ निगेटिव चार्ज विथ इक्वल चार्ज डेन्सिटीज ऑर चार्ज पर युनिट लेंथ, सो दस वी कॅन सेपरेट द प्रोटीन्स ऑन द बेसिस ऑफ देअर मास. ठीक आहे, सो यू कॅन सी इन दिस फिगर की देअर इज अ नेटिव प्रोटीन, ओके, अँड यू कॅन सी डिनेचर्ड प्रोटीन विथ बाइंड विथ एस डी एस. जेव्हा तुमचा नेटिव प्रोटीन हा एस डी एसला बाइंड होतो त्याच्यानंतर काय होतं, युअर प्रोटीन गेट डिनेचर्ड. ठीक आहे, म्हणजे प्रोटीन तुमचं एस डी एस काय करतं, विच कंटेन्स अ निगेटिव चार्ज, राईट, सो इट मोस्टली डिस्ट्रॉईज द कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन. ओके, सो दिस इज द फिगर इन विच यू कॅन सी फर्स्ट की डिनेचर सॅम्पल विथ सोडियम डोडासिल सल्फेट, ओके, सो दॅट एस डी एस कोटेड प्रोटीन्स इन दॅट एस डी एस इज अन आयनिक डिटर्जंट, मीन्स विच कंटेन्स अ निगेटिव चार्ज सो दॅट बाइंड्स स्टायोकॉयमेट्रिकली टू द नंबर ऑफ अ पेप्टाइड बॉन्ड्स, दस दे सेपरेट ऑन द बेसिस ऑफ द मास साइजेस. ठीक आहे, सो अँड सेकंड फिगरमध्ये तुम्ही बघू शकता, फर्स्टमध्ये काय झालं, डिनेचर सॅम्पल विथ अ सोडियम डोडासिल सल्फेट, देन इन सेकंड दे प्लेस द मिक्सचर इज प्लेस ऑन टू द जेल अँड देन अप्लाय अ इलेक्ट्रिक फील्ड, सो देर इज अ पार्शियली सेपरेटेड प्रोटीन्स अँड क्रॉस लिंक्ड ऑफ पॉलीअक्रिलामाइड जेल, सो द माइग्रेशन इज निगेटिव टू पॉझिटिव्ह. अँड इन थर्ड फिगर यू कॅन सी स्टेन टू विज्युअलाइज दॅट सेपरेटेड बँड, सो जे ला स्मॉल साईजचे जे आहे ते काय झाले, सो डिक्रीजिंग साईजमध्ये काय झालं आहे, मायग्रेशन झालं, यू कॅन सी देअर मोर क्लिअरली कॅन सी.
सो मोस्ट ऑफ द प्रोटीन्स दे बाइंड्स विद दैट एसडीएस ओके एंड द कॉम्प्लेक्सेस आर नॉट अ रॉड शेप्ड जिथे की तुम्हाला दिसते. सो एसडीएस मध्ये काय ओनली डिफरन्स इज अ एसडीएस ओके सो विच इज यूज फॉर डीनेचुरेशन ऑफ अ प्रोटीन्स. नाउ द ऍप्लिकेशन ऑफ अ इलेक्ट्रोफोरेसिस सो ह्याचा कुठे कुठे यूज होऊ शकतो इलेक्ट्रोफोरेसिसचा. सो फॉर डीएनए सिक्वेन्सिंग इन अ केस ऑफ अ मेडिकल रिसर्च यू कॅन यूज दिस टेक्निक. देन प्रोटीन्स रिसर्च अँड प्युरिफिकेशन इन केस ऑफ ॲग्रिकल्चरल टेस्टिंग. देन सेपरेशन ऑफ ऑर्गॅनिक ॲसिड अल्कलॉइड्स कार्बोहायड्रेट्स अमायनो ॲसिड्स अल्कोहोल्स फिनॉल्स न्यूक्लिक ॲसिड. सो फॉर सेपरेशन ऑफ दिस कंपाउंड्स यू कॅन यूज इलेक्ट्रोफोरेसिस. देन इन केस ऑफ अ फूड इंडस्ट्री ऑल्सो दे हॅव अ ग्रेटर यू नो मेजर ॲडव्हांटेज. देन इट इज एप्लॉइड इन अ बायोकेमिकल अँड क्लिनिकल फील्ड दॅट इज इन द स्टडी ऑफ प्रोटीन मिक्सचर्स लाईक ब्लड सिरम देन हिमोग्लोबिन्स अँड इन स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन्स ऑल्सो ओके. देन दिस टेक्निक इज व्हेन इट कंबाइन्स विथ ऑटो रेडिओग्राफी इट इज यूज्ड इन स्टडी ऑफ बाइंडिंग ऑफ आयन टू अ सीरम प्रोटीन्स. देन ऑल्सो यूज्ड फॉर अनालिसिस ऑफ टर्पेनॉइड्स स्टेरॉइड्स अँड अँटीबायोटिक्स विच आर व्हॉट दे आर टर्पेनॉइड्स ते काय असतात दे आर अ सेकंडरी मेटाबलाइट्स ओके. देन फॉर टेस्टिंग प्युरिटी ऑफ थायरॉइड हार्मोन्स बाय झोन इलेक्ट्रोफोरेसिस. झोन इलेक्ट्रोफोरेसिस द टाइप ऑफ अ इलेक्ट्रोफोरेसिस ठीक आहे. देन पेपर क्रोमॅटो इलेक्ट्रोफोरेसिस इज यूज टू सेपरेट अ फ्री इन्सुलिन फ्रॉम अ प्लाझ्मा प्रोटीन्स. देन इट इज ऑल्सो यूज फॉर डायग्नोसिस ऑफ व्हेरियस डिसीजेस ऑफ किडनी लिव्हर ओके सीव्हीएस ओके. देन दिस इलेक्ट्रोफोरेसिस इज ऑल्सो यूज फॉर सेपरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स अँड व्हिटामिन्स अँड फॉर क्वांटिटेटिव सेपरेशन दॅट टाईम ऑल्सो you can use electrophoresis technique. So this is all about electrophoresis which contains the principle of electrophoresis. Then there are some factors that can affect the electrophoresis process. Then garrote gel electrophoresis, in that we discussed different types of gels. Then page madhe apan baghitla types of page like native page, SDS page okay. So this is the end of our chapter. Thank you.